शासनाने शासनाच्या विरोधातच कार्य केल्याचे प्रकरण हे क्वचितच बघायला मिळते. लोकांच्या घराचे वीज कनेक्शन कापणाऱ्या महावितरण कार्यालयाच्या ऑफिसला टाळे ठोकल्याचे प्रकरण पुढे आले. बघूया काय आहे हे नेमकं प्रकरण. नगर परिषद हद्दीतील वीज वितरण कंपनी शहर व ग्रामीण कार्यालय शहरांमध्ये वास्तव्य आहे. या कार्यालयाच्या मागील 6 ते 7 वर्षापासून नगर परिषदेचा गृहकर पाणीकर भरण्यात आला नव्हता. नगर परिषद दिग्रस यांच्याकडून वीज वितरण कंपनीला वारंवार तोंडी व लेखी नोटीसद्वारे पाणीकर व गृहकर भरण्यासाठी वारंवार सांगत आले व पत्रव्यवहार सुद्धा याबाबत करण्यात आले. या बाबतीत उपविभागीय अभियंता राठोड वीज वितरण यांनी आकाशापोटी नगर परिषद दिग्रस व नगर परिषद हद्दीतील महत्वाच्या पॉइंट्सवरील वीज खंडित करण्यात आला होता. याबाबत वीज वितरण विभागाचे राठोड यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास साफ नकार दिला व तेथून पळ काढला. मुख्याधिकारी नगर परिषद दिग्रसचे सुधाकर राठोड यांनी आज 13,70,000 रुपयाचा भरणा वीज कार्यालयाकडे केला आहे व नगर परिषद दिग्रसचे सुद्धा वीज वितरण कार्यालयाकडे गृह व पाणी कराचे अंदाजे 3 लाख रुपये मागील 7 ते 8 वर्षापासून न भरल्यामुळे मुख्याधिकारी सुधाकर राठोड यांना नाईलाजास्तव वीज वितरण उपकार्यकारी अभियंता उपविभाग दिग्रस या कार्यालयाला व सहाय्यक कार्यालय शहर या कार्यालयाला शील लावण्यात आल्यामुळे आजपर्यंत वीज वितरण कंपनीने अनेक गोरगरिबांचे वीज कपात केली व अनेक गोरगरीब नागरिकांना अंधारात ठेवले. आज त्याच्यावर सुद्धा नामुष्की ओढवण्याची वेळ आली आहे. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला मुख्य मुख्याधिकारी वीज वितरण कंपनीची नामुष्की सर्वत्र होत आहे. नगर परिषद दिग्रस नगर परिषद नगर परिषदकडे कार्यकारी अभियंता महावितरण या विभागाचे नगर परिषदकडे इलेक्ट्रिक आणि पाण्याचं जवळपास 13 लाख रुपये मागील 2 महिन्यापासून होते. सदर रक्कम ही रेग्युलर स्वरूपातली आहे परंतु नगर परिषदने काल दिनांक 28 रोजी दिग्रस शहरातील 10-12 मुख्य पॉइंटचे त्यांनी विद्युत खंडित केले आणि ते आम्हाला माहीत पडलं की विद्युत खंडित केल्यानंतर त्यामुळे मी राठोड साहेबा जे कार्यकारी अभियंता आहे इथले सहाय्यक कार्यकारी अभियंता किंवा कार्यकारी अभियंता राठोड साहेब आणि पुसतचे आडेसाहेब यांच्याशी संपर्क केला परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं यामध्ये सहकार्य करण्याचं काम केलं नाही आणि त्यांनी सांगितले की बा तुम्ही जर बिल भरा जोपर्यंत भरणार नाही तोपर्यंत तुमचं हे सुरळीत होणार नाही. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy 365 Gandhinagar LAD College Square beside Karnataka Bank Nagpur.